राहुल गांधी झालं ना मांडलं गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्य दिनाविषयीचे अपशब्द वापरले अध्यक्ष महोदय त्यांची आम्ही निंदा करतो अध्यक्ष महोदय बसा तुम्ही जागा विरोधी हे बरोबर नाही आणि म्हणून हे चुकीचं आहे या पद्धतीने सावरकरांचा अपमान केला भारताबाहेर भारताचा अपमान केला राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये या गोष्टी चाललेल्या होत्या की या देशाच्या स्वातंत्र्य वीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे ही हीन प्रवृत्ती आहे ती त्यांनी बंद केली पाहिजे ही माझी विनंती आहे आणि त्या स्वातंत्र्य वीरांचं नाव घेतल्यानंतर स्फुरण चढतं अध्यक्ष महोदय त्या स्वातंत्र्य वीराबद्दल स्वातंत्र्यवीर विदा सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेसचे तथाकथित नेते राहुल गांधी वारंवार त्यांच्याविषयी अपशब्द काढत असतात अध्यक्ष महोदय भारत जोडो अथवा भारत सोडो या आंदोलनामध्ये काश्मीर मध्ये सुद्धा त्यांनी वीरांविषयी अपशब्द वापरले अध्यक्ष पुढे चला याविषयी अध्यक्ष महोदय पुढे चला अध्यक्ष महोदय या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचं नाव स्वातंत्र्य लढ्यामध्ये नेऊन गेलेले विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपशब्द आम्ही ऐकून घेणार आहे अध्यक्ष महोदय या ठीक आहे नाही अध्यक्ष महोदय राहुल गांधी झालं ना मांडलं गांधी यांनी वारंवार स्वातंत्र्य वीरांविषयी जे अपशब्द वापरले अध्यक्ष महोदय त्यांची आम्ही निंदा करतो अध्यक्ष महोदय बसा राहुल गांधी यांनी परदेशामध्ये भारताचा जर अपमान केला मी त्यांना बोलायला जागेवर जा भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांच्या बसून घ्या त्यांच्या नावाच्या मागे स्वातंत्र्य वीर लावलं त्या सावरकरांचा आपण अपमान केला अध्यक्ष महोदय एक बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी मनीष शंकर अय्यरने अपमान केला तर पायातले जोडे काढून मनीष शंकर अय्यरना महाराजचा जोडे मारो कार्यक्रम आणि अध्यक्ष महोदय असं नाही खाण्याच्या लायकीचे बरोबर नाही तुम्ही विरोधी हे बरोबर नाही आणि म्हणून हे चुकीचं आहे या पद्धतीने सावरकरांचा अपमान केला भारताबाहेर भारताचा अपमान केला राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे बाळासाहेब थोरात तुमच्या हिम्मत असेल तर तुम्ही बोलायला दिला जागेवर जा तुम्ही खरे अध्यक्ष महोदय जागेवर जा तुम्ही जागेवर जा परंतु आज सकाळी 11:00 पहिले जे आपल्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य एक बोर्ड घेऊन बसलेले होते आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते राहुल गांधी यांचा फोटो होता आणि त्या फोटोला जोडे मारण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे सन्माननीय आमदार विधिमंडळाचा जो कार्यक्षेत्र आहे जे अध्यक्ष सभापतींच्या अंडर येतं त्या परिसरामध्ये ह्या गोष्टी चाललेल्या होत्या अशा प्रकारची गोष्ट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्याकडनं घडली उद्याच्याला विरोधी पक्षाकडनं देखील प्रत्येक पक्षांचे वेगवेगळे नेते हे राष्ट्रीय नेते म्हणून काम करतात तुम्हालाही काही नेत्यांच्या बद्दल अभिमान आहे तुमच्या पक्षाच्या तसं आम्हालाही आमच्या पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या बद्दल आदर आहे आता ही पद्धत जर सुरू झाली जोडे मारायची तर उद्याच्याला दुसऱ्या कुणाच्या फोटोला जोडे मारले तर कुणालाच ते आवडणार नाही आम्हालाही ते पटणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना कुठल्याही परिस्थितीमध्ये विधिमंडळाचं जे एरिया आहे जो अध्यक्ष आणि सभापतींच्या आधिपत्याखाली येतो त्या परिसरामध्ये कुठल्याही विधानसभेच्या किंवा विधान परिषदेच्या सदस्याकडनं असं घडता कामा नये आणि ते घडू नये म्हणून काहीतरी तातडीनं पावलं अध्यक्ष महोदयांनी
आणि सत्ताधारी पक्षाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहिजेत आणि ह्या गोष्टीचा जे जोडीवारण्याचा जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही निषेध करतो आणि ही आपले महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाहीये। पहिल्यांदा तर सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये या बाबतीत मी सहमत आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्ती स्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते। अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले, पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला। आणि म्हणून अध्यक्ष महोदय भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे, हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात? त्यामुळे अतिशय चुकीचं आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे। सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। मात्र त्याच वेळी अध्यक्ष महोदय मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही, हे योग्य नाही, याकरता सभागृहाचा आवार नाही। तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्य वीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे, ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे, ही माझी विनंती आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेते बसून घ्या। और रूलिंग नको आहे का? रूलिंग हवं आहे की नको आहे? रूलिंग हवं आहे की नको आहे? बसा जागेवर बसा। सन्मान्य बाळासाहेब थोरात तसंच सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी विधिमंडळाच्या आवारात जर का कोणतंही असंसदीय कार्य घडलं असेल या संदर्भातली जी माहिती दिली आहे त्याची संपूर्ण चौकशी मी करून घेईन, त्या संदर्भातलं रेकॉर्डिंगही बघून घेईन आणि या हे बरोबर नाही। सागर साहेब हे चुकीचं आहे। सागर साहेब खाली बसा तुम्ही, बसून घ्या। तर ते तपासून बघू आणि विधिमंडळाच्या आवारात यापुढे कोणतंही असंसदीय कामकाज होणार नाही या संदर्भातली दखल सर्वांनी घ्यावी अथवा आपल्याला या संदर्भात कठोर कारवाई करायला लागेल। नंबर 2, या सभागृहात जो निषेध व्यक्त केला जात आहे तो निषेध व्यक्त करण्यासाठी आपण योग्य आयुधांचा वापर करा, योग्य आयुधांमार्फत आपण चर्चा मागा, त्या संदर्भात आपण निर्णय घेऊ। पण आज असा कोणताही प्रस्ताव अथवा नोटीस माझ्याकडे आली नाहीये, त्यामुळे मी पुढच्या कामकाजाला सुरुवात करत आहे। अजिबात नाही, आता शांत बसा, चला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.